नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. युरिक ॲसिडसाठी, क्रिएटिनिनसाठी, किडनीसाठी किंवा लिव्हरसाठी तुम्ही लाखो रुपये आजपर्यंत खर्च केलेले असतील, परंतु आत्ता फक्त तुम्हाला 30 रुपये खर्च करायचा आहे. आणि 30 रुपये खर्च केल्यानंतर, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला जर फरक पडला नाही तर तुम्ही मला अवश्य कमेंट करून बोलू शकता. कारण आपण या आजारासाठी लाखो रुपये खर्च करतो परंतु आपल्याला फरक पडत नाही, नियमित गोळ्या खाव्या लागतात. परंतु आजचा उपाय असा आहे की हा उपाय फक्त तुम्हाला 5 दिवस करायचा आहे. हा उपाय केला की तुमच्या शरीरामधून या समस्या पूर्णपणे निघून जातात. मी तर म्हणेन प्रत्येकाने, अगदी लहानापासून मोठ्यांनी सर्वांना हा उपाय करता येतो. प्रत्येकाने हा उपाय वर्षभरामधून एक वेळा नक्की करावा. कारण याच्याने तुमची किडनी आणि लिव्हर, त्याचबरोबर शरीराची आतून धुतल्यासारखी एक प्रकारची साफसफाई होते. शरीरातील पूर्ण घाण निघून जाते आणि ज्याप्रकारे आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो त्याप्रकारे शरीराची आतून सर्व्हिसिंग होते. आणि तुम्हाला माहिती आहे, सर्व्हिसिंग एकदा झाली की गाडी खूप चांगली चालते. तसंच आपल्या शरीराचं सुद्धा आहे. शरीराची आतून सर्व्हिसिंग व्यवस्थित झाली तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही. जवळजवळ 91% आजार आपल्या शरीरामधून पूर्णपणे निघून जातात. कारण तुमची किडनी नीट व्यवस्थित काम करत असेल, लिव्हर व्यवस्थित काम करत असेल तर तुम्हाला कुठलीही समस्या होत नाही. आणि ही जर व्यवस्थित काम करत नसेल तर तुमच्या शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढतं, रक्तामध्ये युरिक ॲसिड वाढतं. आणि जर तुमच्या शरीरामध्ये रक्तामध्ये युरिक ॲसिड वाढलं तर तुम्हाला सांध्यादुखीची समस्या, सांध्यावर सूज येणं, हाताची आणि पायाची बोटं सूज येणं, त्या ठिकाणी लाल होणं, घोटे आणि गुडघ्याच्या ठिकाणी सुद्धा सूज येते, लाल होतात गुडघे, किडनी स्टोनची समस्या निर्माण होते, पाठीमागच्या बाजूला पाठीला दुखतं, पाठीमागच्या बाजूने वेदना होतात, पाठीमध्ये मळमळ होते, उलटी होते, लघवीमधून रक्त जातं, अशा प्रकारच्या अनेक समस्या तुमच्या शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढल्यामुळं होतात. त्याचबरोबर क्रिएटिनिन सुद्धा का वाढतं आपल्या शरीरामध्ये, तर किडनी तुमची व्यवस्थित फिल्टरचं काम करत नसेल. तर क्रिएटिनिन हा अतिशय विषारी पदार्थ आहे. तो आपल्या शरीरामध्ये वाढला किंवा आपल्या शरीरावर विविध ठिकाणी सूज येते, थकवा खूप जाणवतो, वारंवार लघवीला जावं लागतं, भूक लागत नाही, सर्व अंगाला खाज सुटते आणि विविध प्रकारचे आजार आपल्याला होत असतात. आणि म्हणून आपल्याला किडनी व्यवस्थित काम करेल, आपल्या शरीराची नीट स्वच्छता होईल अशा पद्धतीनं आजचा उपाय आहे. आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त 30 रुपये खर्च येणार आहे. अगदी कुठेही तुम्ही राहत असला तरी तुम्हाला त्या ठिकाणी हा उपाय सहजरित्या करता येणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कोहळा. आता कोहळा आणि भोपळा याच्यामध्ये फरक आहे. कोहळा जो आपण घराच्या बाहेर बांधतो तो कोहळा आपल्याला आणायचा. त्याला वेगळं नाव असेल तुमच्या भागामध्ये. तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा. तुम्ही चित्र दाखवू शकता भाजीवाल्याला. प्रत्येक भाजीवाल्याकडे हे मिळतं. याला ॲश गार्ड किंवा विंटर मेलन असं सुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन्स आहेत. तुम्हाला हे जेवढे पोषक तत्व दिसत आहेत हे सर्व पोषक तत्व याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये असणारं जे व्हिटॅमिन सी आहे ते हृदयासाठी खूप चांगलं आहे. आणि सगळ्यात अल्कलाईन असणारा हा पदार्थ आहे. म्हणजे ज्यांना ॲसिडिटी होती, आम्लपित्त होतं, त्यांची मुळासकट समस्या घालवणारा हा पदार्थ आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये फायबरसुद्धा खूप उच्च प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे पोट व्यवस्थित साफ होतं, मुळव्याधीची समस्या निघून जाते. फिट येत असेल कुणाला तर फिट येण्याची समस्यासुद्धा हे घालवतं. पुरुषांमध्ये वीर्यवाढ करतं. अगदी मुलांसाठीसुद्धा उपयुक्त आहे. प्रचंड बुद्धिवर्धक आहे. आणि फक्त 30 रुपये आपल्याला लागतील हे एक फळ घेण्यासाठी. 30 रुपये आपल्याला लागतात. 30 रुपये किलोच्या आसपास आपल्याला हे फळ मिळतं. आणि एक फळ आणलं की 5 दिवस आपल्याला त्याचा वापर करता येतो. फ्रीजमध्ये ठेवता येतं. तुमच्याकडे जर फ्रीज नसेल तर तुम्हाला हे ओल्या कपड्यामध्ये गुंडाळूनसुद्धा हे 5 दिवस सहजरित्या टिकतं. तर याचा वापर असा करायचा आहे, कोहळा आपल्याला मोठा पाहून घ्यायचा आहे. कवळा कोहळा घ्यायचा नाही तर पकलेला कोहळा आपल्याला आणायचा आहे. त्याचे साधारणतः 5 भाग होतील. 5 दिवसासाठी आपल्याला वापरायचे आहे तर 5 भाग त्याचे करायचे आहेत. नंतर वरची जी साल आहे तीसुद्धा आपल्याला काढून टाकायची आहे. आणि मधला जो बियाचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे. त्या दोन्हीच्या मधला पांढरा भाग आपल्याला घ्यायचा आहे. याची चवसुद्धा खूप चांगली लागते. वरची साल आणि तुम्ही बियाचा भाग जर काढून टाकला तर तुम्हाला हे अगदी काकडीचा रस घेतल्यासारखं एकदम चांगलं लागतं. म्हणजे चवसुद्धा याची खूप चांगली असते. तर या मधल्या भागाचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. अगदी मिक्सरमध्ये तुम्ही याचे तुकडे टाकून त्याला त्याच्यात थोडंसं पाणी टाकून करू शकता. किंवा तुमच्याकडे मिक्सर नसेल तर किसणीवर घासूनसुद्धा तुम्ही त्याचा रस काढू शकता. मिक्सरमध्ये किंवा किसणीवर किसून घेतल्यानंतर सुती कपड्यामध्ये टाकून पिळलं की त्याचा सहजरित्या रस निघतो. किती रस घ्यायचा आहे ते वयानुसार आपल्याला घ्यायचा आहे. मोठ्या माणसांनी साधारणतः 1 ग्लासभर आपल्याला त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही वापरू शकता. हा जो ज्यूस आहे तो आपल्याला काढल्यानंतर 15 मिनिटाच्या आत घ्यायचा आहे. खूप तुम्ही उशीर केला हा ज्यूस घेण्यासाठी, खूप उशीर केला तर त्याच्यातले जे आयुर्वेदिक घटक आहेत ते तुमचे कमी होतात आणि मग तुम्हाला फरक पडत नाही. म्हणून ज्यूस काढल्यानंतर 15 मिनिटाच्या आत आपल्याला हळूहळू प्यायचं आहे. कधी प्यायचं आहे तर रोज सकाळी उपाशीपोटी
आपल्याला हे घ्यायचं आहे. उपाशी पोटी घेतल्यानंतर नंतर तुम्हाला चहा किंवा दूध काहीच घ्यायचं नाही. एक तासभर तुम्हाला कुठलाही पदार्थ खायचा नाही. याच्यामधले जे आयुर्वेदिक घटक आहेत त्याचा संपूर्ण परिणाम आपल्या शरीरावर, किडनीवर, लिव्हरवर झाला पाहिजे. म्हणून आपल्याला एक तासभर काहीही खायचं नाही. त्या औषधीला त्याचं काम करू द्यायचं आहे. म्हणून एक तासभर आपल्याला काही खायचं नाही. रोज सकाळी अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना करता येतं. फक्त 5 दिवस हा उपाय आपल्याला करायचा. 5 दिवस तुम्ही हा उपाय करा आणि कुठेही जाऊन तुम्ही युरिक ऍसिड चेक करा, क्रिएटिनिन लेवल चेक करा. जर नॉर्मल नाही झालं तर तुम्ही मला कमेंट करा. इतका हा जबरदस्त पदार्थ आहे. परिणामसुद्धा लगेच जाणवून येतील. तुमची क्रिएटिनिन लेवल पूर्णपणे नॉर्मल होईल, शरीरामधील युरिक ऍसिड पूर्णपणे निघून जाईल. वर्षभरामधून प्रत्येक वर्षी 5 दिवस हा उपाय तुम्ही अवश्य करा. तुम्हाला कुठलीही समस्या वर्षभर जाणवणार नाही. तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा उपाय तुम्ही अवश्य शेअर करा. कारण लोक खूप खर्च करतात परंतु जवळचे उपाय माहिती नसल्यामुळे त्यांना त्या समस्या निघून जात नाहीत आणि पैसेसुद्धा अपव्यय होतो. तर हा उपाय तुम्ही अवश्य शेअर करा आणि अशाच नवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.